नमस्कार, मी डॉक्टर रुपाली उढाने आज आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती या विषयाबद्दल माहिती देणार आहे. रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराचं अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया, व्हायरस आणि जंतूंपासून रक्षण करत असते. जेवढी आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते तेवढा आपण कुठल्याही प्रकारच्या जंतुसंसर्गातून लवकरात लवकर बरे होऊन बाहेर पडतो. रोगप्रतिकारक शक्ती ही साधारणतः लहान मुले, वृद्ध लोक, गरोदर स्त्रियांमध्ये कमी असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर सतत जंतुसंसर्ग होणे, जखम लवकर भरून न येणे, सतत ॲलर्जी होणे ह्या गोष्टी दिसून येतात. रोगप्रतिकारक शक्ती ही अनेक प्रकारच्या पेशी व प्रथिनांपासून बनलेली आहे. शरीरामध्ये तीन प्रकारच्या रोगप्रतिकारक शक्ती असतात. सर्वप्रथम आहे ती बॅरियर इम्युनिटी, जी आपल्या स्किन, जी आपल्या त्वचा, डोळ्यामधले अश्रू, तसेच तोंडातील लाळ, तसेच जठरामधील ॲसिड व रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे श्वसन संस्थेतील सिलियाच्या माध्यमातून फर्स्ट लेवल किंवा पहिल्या प्रकारचं, प्रथम प्रकारचं रक्षण आपल्या आतल्या अवयवांचं करत असते. सर्वप्रथम जंतुसंसर्ग त्या ह्याच लेवलला थांबून जंतुसंसर्ग आतल्या अवयवांपर्यंत जाणार नाही याची काळजी घेतली जाते बॅरियर इम्युनिटीच्या माध्यमातून. आणि म्हणून सगळ्यात आधी कुठल्याही जंतुसंसर्गामध्ये बॅरियर इम्युनिटी महत्त्वाची असते. म्हणून हाताची स्वच्छता राखणं खूप गरजेचं, तसेच हात न धुता डोळ्याला, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करणं आजाराला आमंत्रण देण्यासारखं होईल. नंतर दुसरी इम्युनिटी असते ती म्हणजे इनेट इम्युनिटी, जी आपल्याला वंश परंपरागत मिळते, जी आपल्या जन्माआधीच आपल्याला मिळालेली असते आणि ती नॉन स्पेसिफिक असते. कुठल्या आजारावर काम करेल, कुठल्या नाही असा काही कोट नसतो. ती नॉन स्पेसिफिकली आणि जलद काम करणारी असते. अनेक प्रकारच्या पांढऱ्या पेशी व केमिकल्सच्या माध्यमातून इनेट इम्युनिटी आपल्या शरीराचं रक्षण करत असते. तिसरी इम्युनिटी आहे ती म्हणजे अडॅप्टिव्ह इम्युनिटी. ती जन्मतः आपल्याकडे नसते, ती आपल्याला वॅक्सिनच्या माध्यमातून मिळते आणि ती एका पर्टिक्युलर आजारावरती, जसं BCG ट्युबरक्युलोसिस, पर्टिक्युलर आजारावरतीच उपयुक्त असते आणि ती हळू हळू काम करणारी असते. ह्या आहेत तीन प्रकारच्या इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये असतात. आता आपण जाणून घेऊयात रोगप्रतिकारक शक्ती कुठल्या घटकांमुळे कमजोर होते. सगळ्यात आधी बघूयात आपण झोप. ज्यावेळेला रात्री उशिरापर्यंत आपण काम करतो लॅपटॉपवरती, किंवा आपण उशिरापर्यंत TV बघतो, मोबाईल बघतो, किंवा प्रोजेक्टचं काम रात्री उशिरापर्यंत करतो, तर ह्या सगळ्या गॅजेट्समधून जी ब्लू लाईट्स येते ती आपल्या शरीरावरती परिणाम करत असते. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते कमी जास्त प्रमाणात स्रवले जातात. जसं की मेलाटोनिन, जे आपल्या शरीराचं कार्य उत्तमपणे चालवत असतं, आणि ह्या ब्लू लाईटमुळे झोप आपली उशिरा, आपण उशिरा झोपल्याने अथवा आपण कमी झोपल्याने हे हार्मोन्स आपल्या शरीरात उत्तम प्रकारे सिक्रेट होत नाही, त्यामुळे पांढऱ्या पेशी योग्य प्रमाणात तयार होत नाही. शरीराला जे प्रोटेक्शन करणारे सायटोकाईन्स असतात तेही उत्तम प्रकारे तयार होत नाही, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. म्हणून उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी आपल्याला योग्य ती शांत झोप, 7 ते 9 तासाची झोप रोज आवश्यक असते. म्हणून रोज एका ठराविक वेळी आपण झोपलं पाहिजे आणि रोज सकाळी ठराविक वेळी उठलं पाहिजे, अशी झोपेची सवय असणं खूप गरजेचं आहे. दुसरा घटक आहे साखरेचं अतिरिक्त प्रमाणात सेवन करणं. बऱ्याच वेळा साखर जी आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतो ती साखर रक्तात शोषली जाते, ती हिमोग्लोबिनला अटॅच होते, त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं काम आहे ऑक्सिजनचा पुरवठा संपूर्ण शरीरभर करणं. पण ज्यावेळेला साखरयुक्त हिमोग्लोबिन तयार होतं त्याच्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला नीट होत नाही, तसंच पांढऱ्या पेशींनासुद्धा साखर शोषली गेल्यामुळे त्यांचंसुद्धा जंतूंबरोबर फाईट करण्याचं काम कमी होतं आणि पर्यायाने त्यांची जंतुसंसर्गाबरोबर लढण्याची ताकद कमी पडते. म्हणून जर साखर खावीशी वाटली तर आपण फळं खावीत. फळांमध्ये नैसर्गिक साखर आहे आणि विटॅमिन सी पण आहे, ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहू शकते. तिसरी घटक आहेत अतिरिक्त मद्यपान करणं. ज्या लोकांमध्ये जास्त प्यायली जाते त्याच्यामुळे सुद्धा लिव्हरवरती किंवा यकृतावरती मेटाबॉलिक लोड वाढतो, पर्यायाने पचनसंस्था मंदावते आणि त्याचा परिणाम म्हणून योग्य त्या प्रमाणात पांढऱ्या पेशी तयार होत नाही
आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. दुसरा घटक महत्त्वाचा आहे अजून, तो म्हणजे सिगारेट स्मोकिंग. सिगारेटमध्ये 250 पेक्षा जास्त विषारी घटक आहेत जे आपल्या शरीरामध्ये विघटित होत नाही, त्याच्यामुळे ते शरीरासाठी हानिकारक आहेत. पर्यायाने आपली श्वसनसंस्था कमजोर होते, नंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि हळूहळू पूर्ण शरीर आपलं सिगारेटमुळे कमजोर होतं. नंतर पुढचा घटक आहे अतिरिक्त चहा कॉफीचं सेवन करणं. चहा कॉफी दिवसातून एकदा दोनदा ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला तरतरीतपणा येतो, फ्रेश वाटतं, आपला मूड सुधारतो. पण जर आपण 5-10 कप कॉफी चहा घेत असू दिवसभरात तर ती चांगली नाही, त्याच्यामुळे स्ट्रेस हार्मोन जास्त वाढतात आणि पर्यायाने इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तसंच पाणी कमी पिणं. शरीरामध्ये 75% पाणी आहे. सेलच्या प्रत्येक पेशीच्या प्रत्येक कामासाठी पाण्याची गरज असते आणि पाणी कमी पडलं तर पेशी मृतवत होतात, नवीन पेशी तयार होत नाही. म्हणून पाणी योग्य त्या प्रमाणात रोज पिलं गेलं पाहिजे. पुढचा घटक आहे अतिरिक्त प्रमाणात खारट तेलकट पदार्थ खाणे. त्याच्यामधून अतिरिक्त सॅच्युरेटेड फॅट बॉडीमध्ये वाढतात, पर्यायाने तो वजन वाढवायला आमंत्रित करतो आणि वजन जास्त वाढल्यामुळे रक्ताभिसरण योग्य त्या प्रमाणात होत नाही आणि पर्यायाने पांढऱ्या पेशी वाढत नाहीत आणि अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार होत नाही, त्यामुळे वाढलेलं वजन अनेक आजारांना जंतुसंसर्गांना आमंत्रण देतं. पुढचा घटक आहे बैठं काम करणं. जी लोकं फारसा व्यायाम करत नाही किंवा बसून कामं करतात त्यांच्यामध्ये सुद्धा रक्ताभिसरण कमी होतं आणि पर्यायाने पांढऱ्या पेशी वाढत नाही. त्याउलट व्यायामाने आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण वाढून रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. म्हणून बैठं काम करणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. पुढचा महत्त्वाचा घटक आहे सामाजिक संबंध. ज्यांच्यामध्ये सामाजिक संबंध चांगले आहेत, संवाद चांगला साधला जातो, तिथे शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन, शरीराला आनंदी ठेवणारे हार्मोन जास्त सिक्रेट होतात आणि पर्यायाने शरीराचं आरोग्य उत्तम राखलं जातं. त्याउलट ताणतणावामध्ये स्ट्रेस हार्मोन जास्त सिक्रेट होतात आणि पर्यायाने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी राहते. कारण ताणतणावामुळे गंभीर आजार शरीरामध्ये तयार होऊन रोगप्रतिकारक शक्ती कमी राहते. प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्या घटकांना आपण दूर ठेवलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.